નું સવા 5 વાગે લીધા, તા તો ઉઠલું એ તો થોડું એડિટિંગ કરાય છે, નંતર નંતર મેથેમેટિક્સ અભ્યાસ કરાય છે. એડિટિંગ કરું ઝાલી 6:30 વાગે, 6:30 વાગે લેતા आता मैथमेटिक्स पार्ट वन चा अभ्यास करू, काल रात्री पार्ट टू चा अभ्यास केला, पार्ट वन चा अभ्यास करू. अभ्यास करून झाला, आता कॉलेजला जाण्यासाठी उरकून घेऊ. तयार झालो मी, आता काही थोडं खाऊन घेऊ. चला आज ज्याला 9:30 वाजले, आज लवकर आलो कारण की आज पप्पा सोडे आलो, म्हणजे ते रेवनसीला जाणार होते, जाता जाता सोडलं. आता तर एवढी काय गर्दी नाही कॉलेजमध्ये. आज लवकर आलो म्हणलं, अभ्यास करायचा म्हणला, कुठला तर क्लासरूम खाली नाही, तिथे क्लास झाले चालू आहे ते बी कॉमवाल्यांचे, कुठलं आहे ते माहीत नाही ते चालू आहे. बघा पाहिजे तिकडे सायन्स विंगमध्येच ना, कुठला तिथे बसायची जागा आहे तिथे, तर बघू जरा बसून अभ्यास करू थोडाफार. लायब्ररी पण अजून उघडली नाही. अरे खरं सांगतो पिक्चर मध्ये असतो, पिक्चर मधलं संजय पिक्चर मध्ये काम करायला वाटत, त्यांच्या पिक्चर पण बरोबर पिक्चर मध्ये बाकी आपण खायला पाहिजे. कॉलेज सुटले, आता 2 मित्रांचं प्रॅक्टिकल आहे, तोपर्यंत म्हटलं मॅच बघावायची. आज इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच, किती स्टेडियमवर डायरेक्ट येऊन यायला चांगला दिसते बच्चा, किती आवडाही गेला म्हणजे बाबरला जाऊन ह्याला चावला. मोकळा नाही ते बसलेला आहे, निळे शर्ट घालून काय झालं आज नाही खेळणार, ज्या दिवशी निळे निळे 2 शर्ट असतात त्या दिवशी निळा. आता दुसरं कोणाचा, इंग्लंडचा नाही, इंग्लंडचाच आहे म्हणजे एकदम पहिल्या 3 विकेट मेन आहेत पाकिस्तानच्या. आवाज बघ 2.4 कोटी बघायला मॅच सोबत. आमचं फनी रील्स बघणं सुद्धा चालू होतं, वाट बघत बघत काहीतरी करत बसायचो म्हणून आम्ही सर्व रील्स बघत बसलो होतो. मी म्हणा ऐकली होती की खुराडीवर पाय ठेवणे, त्यानंतर पायावरच कुराड मारून घेतली. हे माझे घरी जातानाचे मित्र, आणि हा किसना म्हणजे कृष्णा. आता आलो विटा बस स्टँडवर, हे काय तर आम्ही होते उभे राहतोय, हा इष्ट. मी विटा मैनीची इष्टची वाट बघतोय, अजून तोपर्यंत आले नाही. हे आमचे मित्र रवी एस टीची वाट बघत बसले आहेत. जाताना एस टी भेटली, त्याच्यामध्ये पण आमची मॅच बघण्यात चालू. इंडिया पाकिस्तान म्हटल्यावर मॅचमध्ये मज्जा येते म्हणजे येतेच. एस टीमधनं उतरल्यानंतर पहिल्यांदा चहा झाला, आणि पप्पा आले होते त्यांनी पहिल्यांदा चहा दिला, नंतर लगेच हॉटेलमध्ये जाऊन आम्ही मिस्टर पाव खाल्ला, तो पण खूप चांगला होता. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा.